अपडेट सर्वात जलद। नमस्कार, मी दिलेश भाळसाहेब बोलते। आम्ही जिल्हा रहिवासी असून सध्या आमच्या शेतामध्ये भात लागवड चालू असताना आम्ही सकाळी घरातली मंडळी भात लावण्यासाठी गेलो होतो। तर तिथं आम्हाला शेतामध्ये कावळे ओरडत असताना दिसले। मग आम्ही तिथं जाऊन पाहिलं असता आम्हाला एक कासू 20-25 वर्षापूर्वीचं कासू आढळून आलं। तर आम्ही पाहून त्याला घरी घेऊन आलो। त्यानंतर आम्ही वन्यजीव रक्षक निलेश घराडे असतील तसेच माळी मामा असतील यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलून घेतलं। त्यांना तिची करून त्यांनी त्याची पाहणी केली। त्यांचं जे आम्ही सुपूर्त केलेलं आहे ते उद्या किंवा आज ते रिलीज करून टाकणार। काल रात्री आंबी येथे गोजगी यांच्या शेतामध्ये भात लावून करता असताना एक कासव सापडलं होतं। त्याला आपण प्रथमोपचार करून चेक करून जादवडे डॅममध्ये सोडण्यात आलेलं आहे। हे जे कासव होतं ते क्रिटिकली एंडेंजर्डमध्ये येतं आणि हे कासवचं नाव आहे लेथीस सॉफ्टशेल टर्टल। तर आपण त्याला त्याचं कासवलं रेस्क्यू केल्यानंतर त्याला प्रॉपर आम्ही ट्रीटमेंट घेतली आधी की बाबा ऍक्टिव्ह आहे की कुठे काय फ्रॅक्चर वगैरे आहे का ते चेक करून तो ऍक्टिव्ह असल्यानंतर आम्ही त्याला आज आम्ही इथं जादवडे डॅममध्ये त्याला रिलीज करण्यात आला आहे। हे कासव खूप दुर्मिळ आहे आणि असं ह्या मावळ तालुक्यामध्ये हे कासव जास्त करून मिळून येतात। दरवर्षी एखादा तरी कासव दिसून येतो। तर आम्ही काय करतो, लोकांना भीती असते की बाबा असं दुर्मिळ कासव आहे का काय, त्यांना काही कळत नाही। एवढं मोठं कासव बघितलं की ते घाबरतात आणि नंतर घाबरल्यानंतर मग ते काय करतात की कॉल करतात की तुम्ही रेस्क्यू करा आणि त्याला दुसरीकडे तरी सोडा। तर आम्ही काय करतो, रेस्क्यू करून त्याला चांगलं तो व्यवस्थित असेल तर त्याला आजूबाजूच्या धरणामध्ये आम्ही त्याला रिलीज करून टाकतो। आणि आमची संस्था वन्यजीव रक्षक मावळ संस्था ही पूर्ण मावळ तालुक्यामध्ये काम करते आणि वन्यजीव म्हणा किंवा कोणी अडचणीत असल्यावर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करत असतो।